क्लास थ्री यूनिट फाइव पेज नंबर 71 ओ लवली बर्ड इन द गार्डन लुक एट द पिक्चर्स रीड अलाउड एंड प्रेजेंट द कन्वर्जेशन चित्रे पहा संवाद मोठ्याने वाचा आणि सादर करा. आपल्याला या अनेक चित्र दिसत आहेत या पेजवरती. हे दोन जे पर्सन आहेत मीना काकी मन आहे आणि मधु काका या दोघांमध्ये झालेला हा संवाद आहे तो आपण पाहणार आहोत. मीना काकी काय म्हणते बघूया. मीना काकी सेड देअर इज अ लवली बर्ड इन द गार्डन कॅन यू सी इट. मीना काकी मधु काकाला म्हणते गार्डनमध्ये एक सुंदर असा पक्षी दिसतोय तुम्ही पाहू शकता का तो. मधु काका म्हणतात नो व्हेअर इज इट. मधु काकाला तो दिसत नाही. त्यावेळी मीना काकी त्यांना सांगते देअर तर एक एक चित्र आपण घ्यायची घ्यायचे आहेत पहा. देअर अंडर द मँगो ट्री पहा तो पक्षी कुठे आहे त्या आंब्याच्या झाडाखाली आहे. अंडर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं च्या खाली झाडाच्या खाली अंडर द मँगो ट्री. त्यानंतर मीना काकी दाखवते ऑन दॅट ब्रँच देअर ऑन दॅट ब्रँच बघा त्या ठिकाणी त्या झाडाच्या फांदीवर आहे ऑन दॅट ब्रँच. त्यानंतर बिहाइंड द बश पहा झाडाच्या फांद्या आहेत आणि झाडाची जी दाट ही आहेत पानं आहेत त्याच्या पाठीमागे आहे असं मीना काकी सांगते बिहाइंड दॅट बश. त्यानंतर बघा कुठं आहे इन द कोकोनट ट्री बघा कोकोनट म्हणजे नारळाच्या झाडावर आत ज्या फांदे आहेत त्याच्या आत कोण आहे तो सुंदर पक्षी आहे. त्यानंतर कुठे आहे नियर द स्टोन्स देअर नियर द स्टोन्स त्या ठिकाणी दगडाच्या जवळ आहे सुंदर पक्षी. पुन्हा मीना काकी सांगते देअर इन फ्रंट ऑफ दॅट प्लांट मधु काका म्हणतात ओ यस आय कॅन सी इट नाऊ. तर तुम्हाला हे कन्वर्जेशन करायचं शेवटी मधु काकाला तर दिसतो पक्षी एकाने मधु काका व्हायचं आणि एकाने मीना काकी व्हायचं आहे. आणि त्यावेळी देअर इज अ लवली बर्ड इन द गार्डन कॅन यू सी इट मधु काका काय म्हणतील नो व्हेअर इज इट. मीना काकी प्रत्येक वेळेस देअर हा शब्द सुरातील लावून ऑन द ब्रँच अंडर द मँगो ट्री बिहाइंड दॅट बश देअर इन द कोकोनट ट्री देअर नियर द स्टोन्स देअर इन फ्रंट ऑफ दॅट प्लांट अशा प्रकारे उत्तर देतील. अशा प्रकारे तुम्हाला तो संवाद करायचा आहे साधायचा आहे कन्वर्जेशन आहे. त्यामुळे तुम्हाला प्रीपोजिशनचा प्रॅक्टिस होऊन जाईल अंडर ऑन बिहाइंड नियर इन इन फ्रंट ऑफ. तर इथं आपल्याला सूचना आहे पान क्रमांक 71 वरील प्रसंगाप्रमाणे वेगवेगळ्या काल्पनिक प्रसंगाच्या मदतीने ऑन इन नियर इत्यादीच्या वापरासाठी वर्गात भरपूर तोंडी सराव घ्यावा त्यावेळी मुलांच्या कल्पना शक्तीला वाव द्या. पुस्तकातीलच घ्यावे असे नाही तर आपण वेगवेगळ्या आपल्या परिसरातील संवाद या ठिकाणी सादर करू शकतो.